नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि सुरुवातीला बातमी एका महत्त्वपूर्ण इशाऱ्याची। यंदा चांगला पाऊस झाल्यानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, पण मुंबईतल्या विविध विभागात कमी दाबानं पाणीपुरवठा होत असल्याची मुंबईकरांची तक्रार आहे। आणि त्याचे पडसाद मंगळवारी पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले। पाणीपुरवठा आणि त्यासंदर्भातल्या चर्चेमध्ये पालिका प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न आल्यानं स्थायी समितीची बैठकच तहकूब करावी लागली। त्यामुळे पाण्याचा प्रश्न खरं तर यावर्षी मुंबईकरांना येण्याची काही आवश्यकता नाही, कारण यावर्षी चांगला पाऊस झाला आणि मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच तलाव क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यानं यावेळेला मुंबईत कोणतीही पाणी टंचाई नसेल असं वाटलं होतं। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रणाली, काय नेमकं झालं या बैठकीत? स्थायी समितीच्या या बैठकीमध्ये सगळ्याच नगरसेवकांनी, मग ते विरोधक असो किंवा भाजपचे जे नगरसेवक जे पहारेकरी म्हणून आहेत, यांनी सुद्धा एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक विभाग असे आहेत ज्या विभागामध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागतो हे असं सांगितलेलं आहे। प्रत्येक भागामध्ये जरी वेगवेगळी कारणं असेल, आपल्याला माहितीये की अनेक ठिकाणी पाण्याच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या दुरुस्तीचं काम चालू असतं किंवा त्या बदलण्याचं काम चालू आहे, कारण आपल्याकडे पाईपलाईन ज्या अनेक भागामध्ये जुन्या पाईपलाईन आहे आणि मुख्य ज्या मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन आहेत त्या बदलण्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालंय, पण त्याच्या नंतरच्या ज्या छोट्या छोट्या पाईपलाईन आहेत ज्या वेगवेगळ्या वॉर्डामध्ये पोहोचतात त्यांच्या बदलण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी कमी दाबानं पाणी पुरवठा होतो, रस्त्याची कामं चालू आहे, मेट्रोची कामं चालू आहे, त्यामुळे खूप ठिकाणी पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही आहे, कमी दाबानं पाणी पुरवठा होतोय। त्यात गेल्या आठवड्यामध्ये एका महानगरपालिकेच्या पाण्याच्या कामाच्या संदर्भामध्ये अनेक भागामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये केवळ 15% पाणी पुरवठा झाला होता, त्यामुळे कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टीची झळ ही नगरसेवकांना बसते आणि त्याचेच पडसाद कालच्या स्थायी समितीच्या बैठकीत दिसून आले आणि एकूणच नगरसेवकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। इतकंच नाही तर याच मुद्द्यावर कालची स्थायी समितीची सभाही तहकूब सुद्धा करण्यात आली, त्यामुळे आता महानगरपालिकेच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना पाणी प्रश्न तातडीनं सोडवावा लागेल, कारण पाणी कमी प्रमाणात उपलब्ध आहे असं नाही, तर ती पुरवठा करणारी यंत्रणा जी आहे ती सदोष आहे आणि त्यातून हे सगळे प्रश्न उत्पन्न होत आहेत असं दिसून येत आहे। नाही, फक्त याच्यात पुरवठ्यातलं अव्यवस्थापन यावर चर्चा झाली का, गळती किंवा चोरी यावरही चर्चा झाली? पुरवठ्यामध्येच या दोन्ही गोष्टी येतात, गळती असेल किंवा चोरी असेल या दोन्ही गोष्टी पुरवठ्याशी संबंधित आहे, म्हणजे पाण्याचा साठा जो आहे तो कमी प्रमाणात नाही आहे तर पुरवठ्याची जी यंत्रणा आहे ती सदोष आहे। अनेक ठिकाणी पाणी गळती होत असते, अनेक ठिकाणी पाणी चोरी सुद्धा होत असते, परंतु गेले कित्येक वर्ष सातत्यानं प्रयत्न करून सुद्धा पाणी चोरी आणि पाणी गळती याचं प्रमाण सुद्धा मुंबई महानगरपालिकेला लक्षणीय प्रमाणात कमी करता आलेलं नाही, त्यामुळे हा सुद्धा मुद्दा या बैठकीत चर्चेला गेला। बर बर, प्रणाली तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आणि आता